नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, परतीच्या मान्सूनला मुंबईत लेट मार बघा चकवा दिला पुन्हा एकदा। ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात परतीचा मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे। नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, बघा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात परतीचा मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता। पुन्हा एकदा राजस्थानातून परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून 8 ऑक्टोबर म्हणजे रोजी मुंबईतून आणि 11 ऑक्टोबर रोजी पुण्यातून माघार घेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। प्रत्यक्षात मात्र या दोन्ही शहरातून मान्सूनच्या परतीचा प्रवास यापेक्षाही विलंबाने सुरू होईल असाही अंदाज दिला आहे। तर मित्रांनो, 8 आणि 11 ऑक्टोबर पुण्यातून माघार घेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। मात्र प्रत्यक्षातच मात्र या दोन्ही शहरातून मान्सूनचा परतीचा प्रवास यापेक्षाही विलंबणार आहे असाही अंदाज हवामान खात्याने जाहीर केला आहे। तर नागपूरमधून मान्सून 6 ऑक्टोबरला परतीचा प्रवास सुरू करेल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। मात्र तेथेही मान्सून चकवा देणार असून परतीच्या पावसाला येते 3 ते 4 दिवसाचा लेट मार्क होईल असाही अंदाज दिला आहे। तर मित्रांनो, 6 ऑक्टोबरला परतीचा प्रवास सुरू करेल असा अंदाज होता, मात्र परतीच्या पावसाने 3-4 दिवसाचा लेट मार्क दिला आहे आणि आपल्याला चकवा दिला आहे। मित्रांनो, 4 महिने झोडपून काढलेल्या पावसाने ऋतू महिन्यानुसार 30 सप्टेंबर रोजी आपल्या सर्वांचा निरोप घेतला आहे। असे असले तरी राजस्थान परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून अद्याप तरी महाराष्ट्रात दाखल झालेला नाही। ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात परतीचा मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच परतीचा मान्सूनचा प्रवास मुंबईतून देखील सुरू होईल असे भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून माहितीनुसार महाराष्ट्राची मान्सूनची समाधानकारक नोंद झाली आहे। विभागावर पावसाचा विचार करता मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस नोंदवण्यात आला आहे व एकंदर सर्व दूर चांगला पाऊस झाला असून राज्यातल्या बळीराजासाठी यंदाच्या मान्सूनने पुरेपूर पाऊस पाणी दिले आहे। तर महाराष्ट्रामध्ये कधी पाऊस मान्सून दाखल झाला त्याच्या तारखा बघा। 17 मे अंदमान, 1 जून केरळ, 14 जून मुंबईसह महाराष्ट्र आणि 26 जून संपूर्ण देश अशा प्रकारे पाऊस चालू झाला होता। मित्रांनो, चकवा परतीच्या मान्सूनला मुंबईत लेट मार्क। मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शेतकरी कृषी दैनिक चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।